हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि तुम्हा सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता 12 वाजलेले आहेत. मी बनवले आहे दूध, तर दूध बाहेर घेऊन जाते. ॲक्च्युली चंद्र निघाला की नाही बघावं लागेल, कारण मुंबईमध्ये कसं ना 2-3 दिवसापासून पाऊस होता आणि सकाळी पण थोडं आभाळच होतं, तर त्याच्यामुळे बाहेर जाऊन पाहते. जर असेल तर मग दूध घेऊन बाहेर जाईल. आणि सोबतच आज कच्चा चिवडा पण बनवला आहे. तर चला, बाहेर चंद्र आला आहे का तर बघून येऊ. तर रात्रीचे 12:10 झालेले आहेत. माझ्या मिस्टरांची एक झोप पण झाली आणि ते झोपले होते, त्याच्यामुळेच काही आम्ही बाहेर नाही गेलो होतो. तर आता जाऊन बघते की चंद्र आला आहे का. आहे का? क्यों ना, अरे थांब, तर पाहू तर दे ना. तर वरती बघा, चंद्र आलेला आहे. एक चंद्र आहे आणि एक लाईटचा उजेड आहे. बाहेर जास्त कोणी आहे पण नाही, फक्त वॉचमॅन आहेत. आज बाहेर खूप सुनसान वाटत होतं, नाही तर 12 वाजले तरी लोक बाहेर राहतात, पण आज माहिती नाही. आणा ना, येऊ ये ग. शाबेन नाही राहू दा, फुलाची इथं ठेव ना. पण कळी आहे ना, साईड ने ठेवली. येशू शाबी आहे का तू जवळ? नाही. ए ओ, सॅन्डल घाल ना ग, शूज घाल ना ग सोना. आम्ही चाललो. बाय 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 वंशू. तर इकडे मी दूध आणून ठेवलेलं आहे आणि जोपर्यंत चंद्राची किरण पडत नाही तोपर्यंत इथे थोडा वेळ ठेवते मी दूध. आणि वरती बघा, चंद्र दिसलाय. आणि हे लोक बाहेर फिरत आहेत. तर अजूनपर्यंत चंद्राची किरण दुधावरती पडायची आहे. इथं बघा, जेव्हा पडेल ना तेव्हा मी दाखवेल की कशी पडते. तर आणि इथे नाईट ड्युटीसाठी वॉचमॅन आलेले आहेत दुसरे. क्या करना है? करते. कुछ नहीं, थोड़ी देर रोक ना भाई, उसकी किरण तो पड़ने दे. तो अजूनपर्यंत चंद्रा की किरण दुधावरती पड़ाई है. दुधा मधे ना चंद्र दिसला पाहिजे. हे बघा, दुधा मधे चंद्र दिसत है साइड ने बघा. तर थोड़ा वेळ मी अशीच ठेवते आणि मग दूध घेऊन आतमध्ये जाईल. वॉचमॅनला पण दूध देऊन देईल. तर इथे दूध आहे आणि हा कच्चा चिवडा बनवलेला आहे. तर बाहेर 2 वॉचमॅन होते, तर त्यांना दूध दिलं आणि आता आम्ही करत आहोत नाश्ता. ॲक्च्युली आज मी स्वयंपाकच नव्हता केला, संध्याकाळी मिस्टरांचं जेवण झालेलं होतं, तर ते आता जेवण करायसाठी तयार नव्हते. आणि माझं पण कसं ना थोडं लेटच जेवण झालेलं होतं, त्याच्यामुळे मग विचार केला की कच्चा चिवडाच बनवते. नाही तर मागच्या वेळेस मी पावभाजी बनवली होती, यावेळेस पण असं काही बनवायचा विचार होता. मग नंतर अजून विचार केला, असू दे, कच्चा चिवडाच बनवते म्हणून, कारण कोणाला भूक पण नव्हती. मग एवढं बनवून पण ते तसंच राहिलं असतं म्हणून कच्चा चिवडाच बनवला. आणि गरम गरम दूध. तर या तुम्ही पण दूध आणि चिवडा खायसाठी. इवांशी फर्स्ट टाईम एन्जॉय करत आहे. मागच्या वर्षी इवांशी एकदम छोटी होती, तर ती तर झोपून झोपूनच होती बेडवरती. आता पाहा, यावर्षी ती मिल्क प्यायसाठी थांबली आहे 12 वाजेपर्यंत, झोपली नाही अजूनपर्यंत ती. आणि तसंही माझ्या घरी 12 वाजेपर्यंत कोणी झोपतच नाही, 12च्यानंतर सगळेजण झोपतात. तर इवांशी पण एन्जॉय करत आहे आणि आता ईशान पण मिल्क पिईल आणि आता जाऊन झोपते, कारण उद्या आहे ईशानची स्कूल. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया फ्रेंड्स, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.